हाय मैत्रिणींनो नमस्कार मी प्रिया माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्याच्या खजानामध्ये तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा कारण आज मी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर अतिप्रमाणात मॉइश्चरायझर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर काय काय नुकसान होऊ शकतात हे मी तुम्हाला माझ्या आजच्या मा व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा म्हणजेच त्याने काय होईल माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणारे नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया मैत्रिणी हिवाळ्यामध्ये कोरडेपणा असल्यामुळे आपली त्वचा आणि कोरडी दिसू लागते आणि आपली त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी आपल्या त्वचेवर पेट्रोलियम जेली मॉइचरायझर आणि बॉडी लोशन हे लावतच असतो पण मुळातच काही लोकांची त्वचा ही कोरडी असते आणि अशा वेळी मॉइश्चरायझर लावून देखील त्यांची त्वचा ही कोरडी दिसत असते शिवाय कोरड्या त्वचेमुळे त्वचेवर डेस्केन धूळ माती आणि प्रदूषणाचा थर हा साचत असतो आणि म्हणूनच त्वचेला मॉइश्चरायझर करण्यासाठी आपण त्वचेवर अतिप्रमाणे ते मॉइश्चरायझर दिवसभरात दिवस सतत हे लावतच असतो पण हे दिवसभरात तुम्ही सतत मॉइश्चरायझर लावल्याने तुमच्या त्वचेवर फार नुकसान होत असतात आता हे नुकसान काय काय होतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यासाठी आपल्या त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि लोशनची फार गरज असते त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यासाठी आपण आपल्या त्वचेला मॉइश्चरायझर आणि लोशने सतत लावतच असतो आणि याची आपल्या त्वचेला गरज असतेच हिवाळा असो अथवा कुठलाही ऋतू असो आपण आपल्या त्वचेला मॉइश्चरायझिंग केल्यास आपल्या त्वचेच्या अनेक समस्या या कमी होऊ लागतात पण असे असले तरी तुम्ही फक्त सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला हे मॉइश्चरायझर लावायला हवं याचे कारण असं आहे की तुम्ही जर अतिप्रमाणात तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावत असाल तर तुमच्या त्वचेवर जी रोम छिद्रे असतात म्हणजे ओपन पोर्सची असतात ती पूर्णपणे बंद होतात त्याचप्रमाणे अति मॉइश्चरायझिंग हे लावल्यास तुम्हाला तुमचा चेहरा तेलकट आणि सतत चिकट दिसायला देखील लागतो एवढंच नाही नाही सतत ते चेहऱ्यावर मॉइश्चरायझिंग हे क्रीम लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ऍक्नेची चे देखील समस्या निर्माण होऊ शकते एक तर कोणतेही बॉडी लोशन अथवा मॉइश्चरायझिंग क्रीम हे जेल अथवा लोशन बेस असतात आणि या क्रीमचा फॉर्म्युला जाडसर असल्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर याचा योग्य प्रमाणात वापर करावा तरच तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट राहू शकते कोणत्याही क्रीमचा तुमच्या त्वचावर अति प्रमाणात वापर झाल्यामुळे तुमची त्वचा त्वचा तेलकट आणि डल दिसू लागते शिवाय अशा झालेल्या तेलकट त्वचेवर धूळ माती आणि प्रदूषणाचा थर निर्माण होऊन तुमच्या त्वचेला इन्फेक्शन होण्याचा देखील धोका निर्माण होत असतो आणि हेच कारण आहे की जर तुम्ही तुमच्या चेहऱ्या योग्य मॉइस्रायझर अथवा कुठलीही क्रीम जर लावत असाल तुम्ही तुमच्या त्वचावर याचा योग्य प्रमाणात वापर करायला हवा मग तुम्हाला तुमच्या त्वचेला कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही तर मग मैत्रीण आता तुम्हाला कळत असाल की तुम्ही तुमच्या अति प्रमाणात मॉइस्चरा लावल्याने काय काय नुकसान होऊ शकतात ते आणि हे नुकसान तुम्ही आजपासूनच टाळायला सुरुवात करा म्हणजेच काय तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अति प्रमाणात मॉस्चरायझर न लावता योग्य प्रमाणात त्याचा वापर तुम्ही तुमच्या त्वचावर नक्की करा तर मग मैत्रीण आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून नक्की सांगा चला तर मग मी माझ्या येणाऱ्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अशा नवनवीन उपाय घेऊनच येणार आहे चला तर मग माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा म्हणजेच याने काय होईल माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर नक्की नक्की करा धन्यवाद